नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहुयात काही विशेष घडामोडी। आपल्याला सांगतो, आताच्या काळामध्ये सगळे जण आपल्या आपल्या पक्षाच्या बरोबर राहतील, कुणी काही करणार नाही। आणि आम्ही एक ठरवलेलं आहे, मला या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रालाही सांगायचं, जर एखाद्या पक्षातला एखादा आमदारांनी काही कुठल्या दबावाखाली, एक तर ते करणार नाहीच, पण कुणी काही राजकीय भूमिका घेतली वेगळी, तर तिथं जर निवडणूक लागली तर ए बी सी हे तीन जर पक्ष असतील आणि एचा आमदार फुटला तर बी आणि सी हे तिथं एचा पक्ष जो आमदार उभा करतील त्याला बी आणि सी पाठिंबा देतील। मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आज चार पक्षापैकी तीन पक्ष एकत्र आले तर कोर्स मायेचा लाल निवडून येत नाही। सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी आले आणि त्याच्यावर ती चर्चा काय होती, पुढची काय साधारण लाईन राहणार आहे, लाईन ऑफ ॲक्शन राहणार आहे आघाडीची। कारण आम्ही पहिल्यापासून सांगतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र निवडणुका लढवलेल्या असल्यामुळं आम्ही जे निर्णय घेणार ते एकत्रपणे घेणार आहे असं आम्ही पहिल्यापासून सांगत होतो आणि काल ते शेवटी सिद्ध झालं। मधल्या काळामध्ये कारण नसताना महाराष्ट्रातल्या जनतेला अशा प्रकारच्या बातम्या दाखवण्यात आल्या की पत्र गेलेलं आहे, अमुक झालेलं आहे, वास्तविक तसं काही घडत नव्हतं आणि माहिती न घेता बातम्या त्या ठिकाणी दिल्या जात होत्या। त्याच्यामुळं बराच लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण झाला। तसा गैरसमज कोणीच करून देऊ नये अशी माझी अतिशय नम्र विनंती आहे। नारायण राणे यांनी काल म्हटलं की आघाडीतल्या नेत्यांनी शिवसेनेला फसवलं हे उघड झालं हो का, त्यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचा हा प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस सर्वोच्च नेते अहमद पटेल काँग्रेसचे, मॅडमच्या नंतर तिथं तेच सर्वोच्च म्हणून ओळखले जातात, आणि आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते पवार साहेब, ह्या दोघांनी हे सगळं क्लिअर चित्र केलं ना की उद्धवजींनी ह्या दोघांना कधी संपर्क केला। उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर बोलायला ज्यावेळेस पवार साहेब गेले होते त्यावेळेस मी पण एक व्यक्ती त्याच्यामध्ये होतो, सुनील तटकरे होते त्याच्यामध्ये, दिलीप वळसे पाटील होते त्याच्यामध्ये, ती पहिलीच चर्चा आहे। उलट मीडियानेच एक गोष्ट लक्षात घ्यावी की सातत्याने येत होतं की यांच्या वेगवेगळ्या लोकांशी चर्चा चाललेली, असं काही कुठलंही नव्हतं। काल उद्धवजींनी पण ते क्लिअर केलं आणि अहमद पटेलांनी पण क्लिअर केलं आणि पवारसाहेबांनी पण क्लिअर केलं आणि हे सगळं स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आलं। त्यामध्ये काल उद्धव ठाकरेंनी रामविलास पासवानांचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये नितीशकुमारांचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं, चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण दिलं, पाच सहा उदाहरणं तशा प्रकारची आहेत। आज ही परिस्थिती का आली, देश राज्यातल्या जनतेनी अशा प्रकारचा कौल दिलेला आहे की कुठली एक पक्ष सरकार करू शकत नाही। सरकार करायचं म्हटलं तर काही ठिकाणी भाजपला कुणाला तरी बरोबर घ्यावं लागेल आणि शिवसेनेला सरकार करायचं म्हटलं तर त्यांना दोघांना बरोबर घ्यावं लागेल, ते सोडून दोघं तिथं एकाला बरोबर घ्यावं लागतं, इथं दोघांना बरोबर घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे। कारण 145 मॅजिक फिगर आहे आणि हे जे काही कुणी काही कारण नसताना एक गढूळ वातावरण करतात की असं होणार आहे तसं होणार आहे, आता अमुक कामाला लागलं, कुणी कामाला लागलं नाही। मधल्या काळामध्ये काही लोकांनी राजीनामा देऊन निवडणुकीला उभं राहिल्यानंतर काय निकाल लागलेले ते सगळं बघितलेले आणि एक गोष्ट पत्रकार मित्रांना कबूलच करावी लागेल की निवडणुका जाहीर झाल्यात वेस महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि आजच्या 13 तारखेला असणारी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, जमीन आसमानाचा फरक आहे, हे तर गोष्ट कुणी नाकारूच शकत नाही। काँग्रेस आमच्यातले कोण चर्चा करणार, काँग्रेसचे कोण असावीत, आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रपणे ती चर्चा लवकर घडून आणावी आणि त्या चर्चेमध्ये साधारण कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असावा किंवा कशा पद्धतीनं सहभागी कोणी कोणी त्याच्यामध्ये असायचं, त्याची संख्या काय, हे आमच्या दोघा मित्रपक्षामध्ये तरी त्याच्यात एकवाक्यता असली पाहिजे, ती आम्ही एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करणार आणि मग त्याच्यानंतर हायकमांडच्या कानावर घालून हायकमांड ज्या काही सूचना देतील, कारण हायकमांडचं पण आता वर लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं आमचेही वरिष्ठ आणि काँग्रेसचेही वरिष्ठ दिल्लीमध्ये असतील
त्यावेळेस त्याच्या आधी महाराष्ट्रातलं जितक्या लवकर चर्चा संपवता येईल तेवढी चर्चा संपवण्याचा बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराजजी चव्हाण, विजय वडेट्टीवार या सगळ्यांशी बोलून आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. हो, अजून काहीच चर्चा नाही, तुम्ही काही पण ब्रेकिंग न्यूज दाखवता असं असं, अजून जर आमची चर्चाच झालेली नाही तर आम्ही काय तुम्हाला सांगणार आहे. महत्वाच्या पदांच्या संदर्भात, महत्वाच्या इतर बाबींच्या संदर्भात त्याबद्दल चर्चा होईल, चर्चेतनं मार्ग काढला. स्वतः पवारसाहेब, प्रफुल्लभाई, त्याच्यानंतर सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील, सुप्रिया, हे डॉक्टर अमोल कोल्हे, हे सगळे त्या ठिकाणी जातील. आत्तापर्यंत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीमध्ये होते, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ हे महाराष्ट्रात होते, मुंबईमध्ये होते, आणि त्या पद्धतीने चर्चा चालू होती. आता मात्र आमची एक काही 5-6 लोकांची कमिटी केलेली आहे, ती कमिटी काँग्रेसच्या बरोबर, काँग्रेसचे 5-6 लोक आणि आम्ही 5-6 लोक राष्ट्रवादीची अशी चर्चा करू, त्याच्यात साधारण कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि इतर बाकीच्या ज्या काही बाबी असतील त्याबद्दलची चर्चा करतील. आणि ही चर्चा केल्यानंतर आमच्या दोघांच्यामध्ये ह्या चर्चेमध्ये एक वाक्यता झाल्यानंतर मग वरिष्ठांच्या कानावर घालून वरिष्ठ पुढची जी लाईन ऑफ ॲक्शन ठरवतील त्या पद्धतीनं मग शिवसेनेच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी होईल. तोपर्यंत शिवसेनेने पण त्यांची भूमिका त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर पक्षांतर्गत करावी आणि त्याच्यातून पुढं साधारण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सगळ्यांना येईल. किती दिवस कालावधी लागेल? नाही, आम्हाला लवकरात लवकर करायचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं अत्यंत त्रासून गेलेलं आहे, त्याचा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे राज्यपालांच्या आणि राष्ट्रपती राजवट आलेले असल्यामुळं सगळं दिल्लीच्या हातामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे, आणि त्यामुळं हे लवकर व्हावं जेणेकरून जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींचं सरकार अस्तित्वात आलं पाहिजे अशा प्रकारे बहुतेकांची इच्छा आहे, आणि ती कशी लवकरात लवकर पूर्ण करता येईल ह्याकरता आमचा सगळ्यांचा मनापासून प्रयत्न आहे. नाही, त्याच्यामध्ये अजून काल तर अहमद पटेल साहेब आणि पवार साहेब यांनी काय सांगितलं हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, आणि आज त्याच्याबद्दलची पुढची लगेच कारवाई सुरू केलेली आहे. आता आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रमुख अध्यक्ष म्हणजे प्रांताध्यक्ष हे दोघं चर्चा करून कधी उद्या म्हटलं तर उद्या ही चर्चा सुरू होऊ शकते. ते म्हण त्यांनी ठरवलं की आज बसायचं तर आज पण चर्चा सुरू होऊ शकते. आम्ही त्यांना दोघांना सांगणार आहे की आता ह्याच्यात उशीर लावू नका, लवकर प्रश्न निकाली काढा. खरं तर 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार केलेलं असल्यामुळं आमच्या दोघांच्यामध्ये एकवाक्यता होण्याच्या